नमस्कार मित्रांनो, मी अमेय नाईक तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो. उद्या दिवाळी आहे आणि आज आपण कंदिलाची तयारी करतो, म्हणजे कंदील बनवायला घेतोय. तनु आणि बंटी ही आपली भावंड गावावरून आज सकाळी आली आहे आणि त्यांनी खास आणलेल्या बांबूंच्या काट्यांपासून आपण कंदील बनवणार आहोत. सो आपला कंदिलाचा जो जे म्हणतात ना, काय म्हणतात ते बेसिक मॉडेल जो आपलं आहे, ते आपले जिजू निलेश यांनी यांची मदत लागली याच्यात हे बनवायला. तर आणि मेन म्हणजे गावावरून काठ्या पाठवणारे आपले नाना काका, म्हणजे यांचे वडील, त्यांनी ह्या सगळ्या काट्या कापून आणि तासून दिल्यात आपल्याला. सो ते आता दोन आपल्या गोष्टी झाल्यात. आता याला कलरच्या कलरचा पेपर आणि शेपट्या फक्त लावायचा बाकी आहे. सो त्याचं काम करतोय. सो हा कंदील बनवण्याचा आपला ब्लॉग सक्सेस होतोय की नाही ते पाहूया पुढे. चला आता घ्या कापून. नको कशा घ्या देत ना त्यात काय मग मस्त असता. बरं 12x15 बंद ह्या काम. हा खायचो कसं लागतो कलर लावायचो. भगो करूया आणि वरचो कशी तरी वेगळं काय सोनेरी पट्टा आहे तो. चल 12x15 बघा. एक दोन तीन चार मस्त काय काय लागतं पडून भगू भगू आहोच. बरोबर ना. ओ भाऊजी माझे कमेंट करतो काय कसा काय लावला. नाही मी काय म्हणतो आणि ह्या चिकून खायच्या मागास व्हायचं भाऊजी कसा विचारला नको उच्चारची नाही. अरे बघूच की काय म्हणतात ही पट्टे फक्त वेगळे कलरफुल आणि बाकी मग सगळं भगवा केला तर चार पॅच फक्त वेगळे कलरफुल. एक दोन तीन चार बरोबर यो आणि बाकी सगळं भगवा. कॉम्बिनेशन कसं आवडतं भगवान निळो त्याचा भगवान पिवळं लावूया चांगलं वाटत कलर कॉम्बिनेशन आहे ना. सो आता आमचा कलर ठरलाय. जे बाजूचे पॅच आहेत मोठेवाले त्यांना ऑरेंज आणि म्हणजे भगवा कलर आणि जे छोटे छोटे त्रिकोणी पॅच आहेत त्यांना आपण पिवळा कलर मांडत म्हणजे येल्लो कलर. चला तर मग कापूया. Thank you.
आंटीनी जे खास गावावरून जी भेट आणली आहे ना त्याच्यावर पण आपण स्पेशल ब्लॉग करणार आहोत. तो पण तुम्हाला या येत्या काही व्हिडिओ मध्ये तो एखादा ब्लॉग पाहायला मिळेल. सो हनुमानी बंटीनी काय काय आणलंय ते काय काय आणलं असेल भेट म्हणून की जर तुम्ही गेस करू शकता तर कमेंट मध्ये ते काय आहे ते तुम्ही कळवा. बघूयात तुम्हाला गाव म्हणजे आमच्यासारख्याच तुम्हाला पण गावावरून काय भेट वस्तू मिळतात किंवा गावची भेट जी असते ती काय असते ते आम्हाला पण कळेल. पहिला बंद कर आता आपण चिटकवायला घेऊया तंदिराचा थोडा थोडा भाग कारण लवकरात लवकर उद्या दिवाळी आहे आणि आज करतोय त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला करावं लागेल. तो आपला कुछ खरा नाही दिवाळीची आठवण सांग तुझ्या तुझ्या लहानपणीची सांग ना. आमच्या दोनचे वाली वही लोक सांगायचे त्याच्यामध्ये पाचवी रोज सुटे लेकर आणि मी आम्ही दिवाळीत चिंटूचं ह्या पण करायचं मी कात्रणा गोळा करायचो आणि एक चिंटूची एक वही वेगळी असायची मग त्याच्यासाठी पण पारितोषिक घ्यायचं आहे आणि प्लस आम्ही चार पाच ह्याच्यात ना दिवसात पहिल्या चार पाच दिवसातच अभ्यास पूर्ण म्हणजे बाकी नंतर दिवसात खेळत जो व्हिडिओ बघितला तो आपला मित्र ओमकार पुन्हा एकदा आलाय आपल्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओला खूप मस्त रिस्पॉन्स दिला होय ना त्याबद्दल काय बोलतो थँक्यू थँक्यू आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल कसं वाटलो कमेंट करून परत या व्हिडिओ मध्ये परत कळवा म्हणजे शॉर्पनर आहे पट्टी आहे सगळा टेस्ट पेन्सिल काढणारा तो मूर्खा अप्सरा वालो किंवा कोण तुझ याला सेस पेन्सिल निर्माण केला ना तो तुटली कशी अरे मला आता बरी होती पट्टी पट्टी खाल्लं काय भूक लागली तर मित्रांनो थोडं आता थोडं काम बाकी आहे ऑलमोस्ट कंदील होत आलाय आणि ज्या मोठा टास्क आहे आयुष्यातला दिलेला या माणसाने आम्हाला एक पैशाची पण मदत नाही केली आहे कंदील मध्ये नुसता फक्त हसायला आणि फोकस करायला आलाय आणि कॅमेरा धरला याच्या पुढे एक काम काय नाही तू केलं त्याच्यामुळे तुला याच्या पुढे आम्हाला चॅनल वरून तुम्हाला बहिष्कार करणार हॅलो ने खूप मेहनत केली आहे तेरा बाय
13 अशी 13 बाय 14 बाबा मित्रांनो आता ऑलमोस्ट आपला कंदील होत आलाय फक्त शेपट्या बाकी आहेत कंदीलाच्या बस त्यानंतर कंदील ऑलमोस्ट रेडी एनर्जी फुल डाऊन आहे सगळ्यांची झोप येऊ लागली आमका आता मटन आणि चिकन आणि मटन खाऊन सुस्त झाली आता कामगार म्हणजे जरा त्यामुळे कसा बोलू नाही शकत पिता दिवाळी होते आणि आज दारू पिता मित्रांनो अशा प्रकारे आपला हा कंदील तयार झालेला आहे तनु बंटी मी आणि निलेश जिजू यांच्या अथक प्रयत्नांनी हा कंदील फायनली कम्प्लीट झालाय अशा प्रकारे हा कंदील तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे तुम्हा सर्वांना आपल्या कोकणी जी फॅमिली तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय करा बायका तनु आणि तनु आई म्हणती तनु आणि असं नाहीच केलं अरे लोकांना आवडता तू काय रे का